नमस्कार माय टू फॅमिली तर म्हाडा मिल वर्कर्स लॉटरीबद्दल अपडेट आहे ती म्हणजे कोणमधील घरांचा जो ताबा तो जाना रहे। मदिल कोन गिरनी काम आहे तो पुन्हा लांबणीवर जाणार आहे पनवेलमधील कोण परिसरातील गिरणी कामगारांच्या दोन हजार चारशे सतरा घरांची दुरुस्ती पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत कोणमधील अकरा इमारतींच्या दुरुस्तीसाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने निविदा मागविल्या होत्या मात्र यापैकी आठ इमारतीच्या निविदेला प्रतिसादच मिळालेला नाही त्यामुळे आता आठ इमारतींच्या दुरुस्तीसाठी मंडळाने पुन्हा निविदा मागविल्या आहेत त्यामुळे आता निविदा प्रक्रिया पूर्ण करून दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यास वेळ लागणार आहे परिणामी विजेत्या गिरणी कामगारांची हक्काच्या घराची प्रतीक्षा लांबण्याची चिन्हे आहेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या भाडे तत्वावरील गृह हो प्रकल्पातील पनवेलमधील कोण येथील दोन हजार चारशे सतरा घरांसाठी दोन हजार सोळामध्ये सोडत काढण्यात आली होती मात्र विविध कारणांमुळे विजेत्या कामगारांना घरांचा ताबा मिळालेला नाही आता ताबा देण्याच्या प्रक्रियेला सर्व अडथळे दूर करून मंडळाने घरांच्या दुरुस्तीसाठी निविदा मागविल्या होत्या मात्र या निविदेलाच प्रतिसाद मिळालेला नाही मंडळाने अकरा इमारतीसाठी स्वतंत्र अकरा निविदा मागविल्या होत्या त्यापैकी केवळ तीन इमारतींच्या दुरुस्तीच्या निविदेला प्रतिसाद मिळाल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली तर आता आठ इमारतींच्या दुरुस्तीसाठी पुन्हा निविदा जारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आता तेरा मेपर्यंत निविदा सादर करण्याची अंतिम तारीख असून तांत्रिक निविदा पंधरा मे रोजी आणि आर्थिक निविदा सतरा मे रोजी उघडण्यात येणार आहेत या निविदेला कसा प्रतिसाद मिळतो यावर आता दुरुस्ती आणि घरांच्या ताब्याचे भवितव्य अवलंबून आहे दरम्यान मुंबई मंडळाने निविदा प्रक्रिया पूर्ण करून मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्याचे नियोजन केले होते मात्र आता काम सुरू होण्यासाठी किमान महिन्याभराचा विलंब लागणार आहे तर असेच एक आपले सबस्क्रायबर आहेत जे वाट पाहत आहेत तर त्यांनी कमेंट केली होती की दोन हजार सोळा साली लागलेली लॉटरी आहे सर्व पैसे भरले आहेत दुरुस्तीच्या नावाखाली ताबा रखडलेला आहे तरी दुरुस्तीसाठी किती दिवस लागतील ला अंदाजे तर आता ह्यांना काय उत्तर द्यायचं ते आम्हालाही समजत नाही कारण काही ना काही काही ना काही कारणांवरून ही जी कोणमधील घरांचा ताबा आहे तो लांबणीवर जात आहे तर अशीच एक लांबणीवर का गेलं त्याचं जी अपडेट आहे ती मी दिलेली आहे खरंच मला मी सुद्धा प्रतीक्षा करत आहे की कधी ह्या घरांचा ताबा जो आहे ते आपले जे सबस्क्रायबर्स आहेत किंवा त्या जे मिल कामगार आहेत त्यांना भेटेल सो so, हीच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार